अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी असलेले नामदेव कुरवाळे यांच्या मातोश्री देवकीबाई कुरवाळे यांच्या तृतीय पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त साईनगरातील त्यांच्या निवासस्थानी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी हरिभजन पारायण पांडुरंग कट्यारमल यांच्या मधुरवाणीतून कीर्तन सादर करण्यात आले। या कीर्तनात परिसरातील अनेक नागरिक आणि आप्तस्वीकांनी हजेरी लावली। या दरम्यान सुधाकर कुरवाळे सह त्यांच्या पत्नी नलिनी कुरवाळे यांनी सुरम्य स्वरात पांडुरंगाची गाणी सादर केलीत। कीर्तन कार्यक्रमानंतर भोजन कार्यक्रमाने शेवट करण्यात आला। जर दरवर्षी कर खर्च केले तर काय फरक पडतो? अदाढाई जाणार धन नाही ते, म्हणून त्यांनी जे केलेले उपकार त्याची उतराय म्हणून हा श्राद्धाचा कार्यक्रम, कीर्तनाचा कार्यक्रम, नामस्मरण। मागच्या वर्षी वेळ नसल्यामुळे आम्ही प्रवचनच केलं होतं। सतत 3 वर्षापासून कार्यक्रम चालू आहे। ते कोरोनाचा पिरियड होऊन गेला तरी आम्ही प्रवचन या ठिकाणी केले आणि तो शेवटचा दिवस आम्ही कोणातरी परीनं गोड केलाच मावलीचा। पण यावर्षी साहेबाच्या मनात आले की नाही महाराज आता